खरतर राणे आणि केसरकर हे दोन्ही सत्तेसाठी लाचार आहेत हे आजच्या एकत्र येण्यावरून दिसून आलेलं आहे. कारण हेच राणे केसरकरांना बघून घेत नव्हते, केसरकरांची लायकी नाही म्हणून सांगत होते, त्यांचा एक मुलगा त्यांना ड्रायव्हरसुद्धा आम्ही ठेवणार नाही म्हणून सांगत होता, आणि केसरकर सांगत होते की राणेंना या जिल्ह्यातनं हद्दपार आम्ही करणार, राणेंची दशत आम्ही संपवणार, राणेंना इंग्रजी बोलता येत नाही, राणेंना थँक्यू म्हणजे कुठलं तरी स्पेलिंगसुद्धा म्हणता येत, असं हेच सांगत होते. आणि तेच आज एकत्र आलेत. का आलेत? तर फक्त सत्तेसाठी एकत्र आले, सत्तेच्या मंत्रिपदासाठी एकत्र आहेत. आणि त्यामुळे लोकांनासुद्धा कळून चुकलेलं आहे हे सत्तेसाठी एकत्र, त्यामुळे ह्याचा फायदा या लोकांना निवडणुकीमध्ये लोकच त्यांना घरी बसवतील हाच फायदा, आणि हे बसवणं गरजेचं आहे, सिंधुदुर्गवासियांनी निश्चित ठरवलं आहे. नाही, खरं तर राणेंच्या सरकार बदललं, पक्ष बदलला की राणेंच्या भूमिका बदलत असतात. आज बारसूला राणेंचा पहिला विरोध होता, आता सरकार बदलल्यानंतर सरकारमध्ये आपण गेल्यानंतर राणेंचा आता बारसूला सपोर्ट झाला आहे. याआधी राणेंनी कुठला उद्योग आणला की त्या उद्योगाला नागरिकांनी विरोध केला नाही. चांगले फस्कॉनसारखे प्रकल्प, चांगले प्रकल्प गुजरातला न्यायचे, आणि जे पर्यावरण विरोधक आहेत असे प्रकल्प आमच्या जिल्ह्यात आणायचे, ह्याला मात्र आमचा विरोध असेल. चांगले प्रकल्प आणा, चांगल्या प्रकल्पांना नेहमीच सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी सिंधुदुर्गातील जनता किंवा कोकणातील जनता करेल. नाही, खरं तर कोकणामध्ये विकास झाला पाहिजे यासाठी आज पण बघितलं असेल की उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले किंवा आम्ही जेव्हा शिवसेनामध्ये सरकार आलं तेव्हा चांगला रस्ता या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी केलं, आणि मुंबई गोवा मार्गाचं काम सुरू झालं. दुर्दैवाने ते आज काही जिल्ह्यामध्ये काम रखडलेलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेनंतर चांगलं एक शासकीय मेडिकल कॉलेज सुरू आणलं, चिपी विमानतळाचं काम पूर्ण झालं,